नमस्कार, S2MK वाय मेकिंग चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने गावरान चिकन बनवणार आहोत. पाणी न वापरता आपण हे चिकन बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. अर्धा किलो चिकन मी इथे स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपण त्याला हळद व मीठ लावून घेऊ. छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, मॅरिनेशनसाठी थोडा वेळ झाकून ठेवू. पॅन गॅसवर ठेवू. त्यामध्ये एक चमचा तेल टाकू. अर्धा चमचा जिरे टाकू. दोन मीडियम आकाराचे उभे कट केलेले कांदे टाकू. थोडस सुकं खोबरं टाकू. आता कांद्याला हलकासा ब्राउन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ. तळलेल्या कांदा खोबऱ्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घेऊ. कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये दोन चमचे तेल घालू. एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू. एक मिनिट आलं लसूण पेस्ट फ्राय करून घेऊ. आता यामध्ये खोबरं, कोथिंबीर आणि कांदा वाटलेले वाटण घालू. हे 2 मिनिट फ्राय करून घेऊ. यामध्ये एक छोटा चमचा चिकन मसाला, एक छोटा चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. मसाले 1 मिनिट फ्राय करून घेऊ. त्यामध्ये 1 टोमॅटोची केलेली पेस्ट घालू. यामध्ये 2 छोटे चमचे कांदा मसाला घालू. टोमॅटो चांगला शिजेपर्यंत फ्राय करून घेतला आहे आणि आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये चिकन घालू. आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे, त्यामुळे याच्यात पाणी घालायचं नाही. आपल्याला जर वाटले मसाले खाल्याचे करतात तर अगदी 1 छोटासा चमचा पाणी घालायचे. चिकन घालून मी हे 1-2 मिनिट फ्राय करून घेतले आहे. आता आपण हे झाकून ठेवू. ते होते त्यामुळे त्याचा विचार करून आपण चिकनमध्ये हळद मीठ घातले होते त्यामुळे त्याचा विचार करून थोडेसेच मीठ घालू. आता आपण हे झाकून ठेवू. चिकन खाली चिकटू नये म्हणून आपण मधून मधून याला हलवत राहू. चिकन शिजायला ठेवून 20 मिनिट झाले आहेत. आता आपण बघूयात चिकन शिजले की नाही. आणि आपले चिकन शिजले आहे. हे चिकन शिजण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिट लागतात. आता आपण गॅस बंद करूयात. यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर